हेलो स्टूडेंट, यस्टरडे लास्ट लेक्चर वो यार ऑलरेडी सीन प्रिंसिपल सॉल्यूशन। विद्यार्थी मित्रों, अपन का कुछ चैप्टर अभ्यास करते हैं? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन। ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मे अपन फर्स्ट भाग कंप्लीट के लिए हा चैप्टर का फर्स्ट पार्ट होता सॉल्यूशन। देर आर टू टाइप्स ऑफ सॉल्यूशन, प्रिंसिपल सॉल्यूशन एंड जनरल सॉल्यूशन। बट तुम्हारा जनरल सॉल्यूशन ये सिलेबस मे डिलीट जाए, अपन तुझे का कंप्लीट के लिए प्रिंसिपल सॉल्यूशन आणि त्याची एग्जांपल। नेक्स्ट टुडे वी आर गोइंग टू स्टडी नेक्स्ट आर्टिकल सॉल्यूशन ऑफ ट्रायंगल। सॉल्यूशन ऑफ ट्रायंगल्स म्हणजे काय? ट्रायंगलला तीन साइड्स असतात आणि तीन अँगल्स असतात, ह्याच्यावरचे काय रिलेशन आहे त्याला काय म्हणतात सॉल्यूशन ऑफ ट्रायंगल। बट त्याच्या आधी एक सिंपल आर्टिकल आहे पोलर कोऑर्डिनेट्स। कोऑर्डिनेट्स ह्याच्यात तुम्ही कोऑर्डिनेट्स बघितलाय मॅथ्स मध्ये बरोबर, बट हे पोलर कोऑर्डिनेट्स तुम्हाला फिजिक्स मध्ये पण यूज करायचे आहे। कुठल्या कोऑर्डिनेट्स मध्ये? तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेट्स। कार्टेशियन कोऑर्डिनेट्स म्हणजे काय? एका प्लेन मध्ये एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस हा पी पॉइंट एक्स वाय, इथं एक्स काय ते वाय एक असणार आहे एक्स। कोऑर्डिनेट्स म्हणजे काय? द ऑर्डर्ड पेअर एक्स एन वाय डिटरमाइन द पोझिशन ऑफ पी, हा कुठे आहे त्याची पोझिशन दाखवतो। इथून टू वर इथून थ्री अंतर, म्हणजे टू आणि थ्री अंतर असं असतात ना कोऑर्डिनेट्स, टू थ्री फोर फाईव्ह। प्लस प्लस आहे म्हणून फर्स्ट क्वाड्रंट, निगेटिव्ह असेल म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर सेकंड, निगेटिव्ह इन्व्हर्ट थर्ड। म्हणजे हे एक्स आणि वाय काय काय करतात, हे पी ची काय दाखवतात पोझिशन, तो कुठे आहे प्लेन मध्ये, त्याला काय म्हणायचे कोऑर्डिनेट्स। आणि एक्स वाय असेल त्याला काय म्हणायचं कार्टेशियन कोऑर्डिनेट्स। बट तिथं वर्ड कुठला आलाय? पोलर कोऑर्डिनेट्स। आता हे पोलर कोऑर्डिनेट्स म्हणजे काय बघूया आपण। बघा याच्यामध्ये आपण लेट ओ बी फिक्स्ड पॉइंट इन द प्लेन, याला काय म्हटलं आपण इथं फिक्स्ड पॉइंट, आणि वी ड्रॉ फिक्स्ड रे ओ एक्स। वी ड्रॉ हा झाला फिक्स्ड पॉइंट, हा झाला फिक्स्ड रे ओ एक्स। Let P be any point in the plane other than O such that we join OP, such that length OP equal to काय घेतलं आपण इथं R, काय काय सपोज केलं, let O is fixed point and X is OX is fixed ray, let P be any point plane, हा एक बोर्ड प्लेनच आहे एक्स वाय प्लेन माहित आहे, P be any point other than O, then we join OP, OP equal to R, where O is called pole, O ला काय म्हणायचंय पोल आणि OX ला काय म्हणायचंय पोलर ऍक्सिस। O ला काय म्हणतात इथं पोल आणि OX ला काय म्हणायचंय पोलर ऍक्सिस। Then such that length of OP equal to R and major angle X OP equal to theta, major angle X OP equal to theta, बोलले काय म्हणू theta म्हणू, X OP ने कुठला अँगल तयार झाला theta, where theta becomes by OP with OX, where theta is small non-negative angle, that means 0 less than equal to theta, theta less than 2 pi, हा एक स्मॉल अँगल आहे, तो काय नॉन निगेटिव्ह। मग जर याच्यामध्ये हा पी पॉइंट असेल आणि या पी पॉइंट मध्ये अंतर किती आले आर आणि हा थीटा, मग एक्स ओ पी थीटा अँगल आहे, तरी तर काय होतात पी चे पॉइंट येतात आर थीटा। पी किती किती डिस्टन्स वर आहे ओ पासून आर, आणि किती अँगल वर आहे थीटा अँगल वर। मग इथं काय होतंय की द ऑर्डर्ड पेअर आर थीटा डिटरमाइन द पोझिशन ऑफ पी इन द प्लेन, ही आर थीटा पोझिशन काय करती, हा पी पॉइंट कुठे आहे किती डिस्टन्स वर आहे आणि कोणत्या अँगल वर आहे याच्यावर आपल्या पी ची पोझिशन फाइंड करता येते। देअरफॉर दिस ऑर्डर्ड पेअर आर थीटा इज कॉल्ड पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट पी, ऑफ द पॉइंट पी यालाच काय म्हणायचंय पोलर कोऑर्डिनेट्स आर थीटा। बघा फिजिक्स मध्ये बऱ्याच यूज करायचंय, हे झालं आर आणि थीटा। आता जे नेक्स्ट आर्टिकल आहे बघा याच्यामध्ये आपण काय केलं पोलर कोऑर्डिनेट्स आणि काय
आर थीटा समझते हैं, ओ इज कॉल्ड पोल एंड वेयर ओ एच इज कॉल्ड पोलर एक्सिस, बट आर दिस थीटा इज कॉल्ड वेक्टोरियल एंगल एंड आर इज कॉल्ड रेडियस वेक्टर, आर इज कॉल्ड रेडियस वेक्टर, ये आर थीटा है, त्याच्या मध्ये आर ला काय म्हणायचं रेडियस वेक्टर आणि थीटा ला काय म्हणायचं वेक्टोरियल एंगल. पोलर कोऑर्डिनेट्स मध्ये दोन वर्ड येतात बघा, थीटा इज वेक्टोरियल एंगल आणि आर डिस्टन्स ओ पी इज कॉल्ड रेडियस वेक्टर. बट आपल्याला नेक्स्ट आर्टिकल काय आपल्याला द रिलेशन बिटवीन, द रिलेशन बिटवीन the relation between polar coordinates and cartesian coordinates. आणि ह्या आर्टिकल मध्ये ह्याच आर्टिकल आपले एक्झाम्पल डिपेंड आहेत. आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑलरेडी माहिती आहे एक्स आणि वाय, आणि आता आपल्याला काय माहिती झाले पोलर कोऑर्डिनेट्स. बघा मी ह्याच ठिकाणी काय करतो, इथं पी चे कोऑर्डिनेट घेतो एक्स आणि वाय, हा पी पॉइंट. हे जे पोलर कोऑर्डिनेट्स आर थीटा आहे आणि पी चे काय एक्स वाय. लेट सपोज पोलर कोऑर्डिनेट्स अँड कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट पी इज आर थीटा अँड एक्स वाय रिस्पेक्टिवली, देन वी ड्रॉ द परपेंडिक्युलर वाय ऍक्सिस, हा एक्स ऍक्सिस, हा ओरिजिन, हा एक्स वाय काय झाला प्लेन. देन वी ड्रॉ आपलं काय फाइंड करायचं आहे एक्स आणि वाय मधलं, सॉरी एक्स वाय आणि आर थीटा मधलं रिलेशन. म्हणजे तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेत पोलर कोऑर्डिनेट्स फाइंड करा, पोलर कोऑर्डिनेट्स दिलेत कार्टेशियन कोऑर्डिनेट्स फाइंड करा, असे एक्झाम्पल आहे. ह्याच्या रिलेशन तयार होते, तर ते रिलेशन कसं तयार झालंय, हा पी तर आपल्याला समजतंय आर थीटा काय आणि एक्स वाय माहित आहे, तर वी ड्रॉ पी एम परपेंडिक्युलर टू एक्स ऍक्सिस. मग ह्या हे पी पॉईंटचे बघा एक्स वाय आर थीटा सपोज करू लागेल तोपर्यंत एक्स आणि वाय सपोज करा, मग ओ एम डिस्टन्स काय असते एक्स कॉर्डिनेट्स आहे ना, मग एक्स आणि पी एम डिस्टन्स काय असते वाय, वाय कॉर्डिनेट्स, हे डिस्टन्स कशाला पॅरलं आहे वाय, हे कशाला पॅरलं आहे एक्स, काय झालं इथं वाय, समजते वाय डिस्टन्स, वाय इज पॅरल टू वाय ऍक्सिस, किंवा आपण असं पण ड्रॉ करू शकतो इथं. बट वी सी ट्रायंगल ओ एम पी इज काय राईट अँगल ट्रायंगल बाय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, वी अप्लाय साइन थीटा फ्रॉम द फिगर, साइन थीटा इक्वल टू काय, साइन थीटा इक्वल टू अपोजिट, अपोजिट साइड्स अपॉन डायगोनल, हायपोटेनस तर आर आहे ना, हा राईट अँगल ट्रायंगल झाला इक्वल टू काय येईल वाय अपॉन आर, अँड cos theta equal to काय आलं, cos theta equal to adjacent sides upon hypotenuse x upon r, therefore y equal to काय आलं r इकडे काय होईल cross multiplication, therefore y r sin theta equal to काय आलं y, and in the cross multiplication r cos theta equal to x, therefore y equal to r sin theta and x equal to r cos theta. काय रिलेशन आलं, जर r आणि थीटा हे पोलर कोऑर्डिनेट्स असतील तर देन कार्टेशियन कोऑर्डिनेट इज गिवन बाय x equal to r cos theta and y equal to r sin theta. ह्याच्यावर नोट काय तयार होईल बघा, इफ p of r theta इज पोलर कोऑर्डिनेट्स, इज पोलर कोऑर्डिनेट्स फर्स्ट रिलेशन आहे, देन एक्स इक्वल टू आर कॉस थीटा अँड वाय इक्वल टू आर साईन थीटा, हे दोन हा फॉर्म्युला झाला आहे. फर्स्ट रिलेशन काय आहे पोलर कोऑर्डिनेट्स आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट, तुम्हाला डायग्राम कुठेही काढायचं नाहीये, प्रूफ नाहीये, फक्त आपला हा फॉर्म्युला माहित पाहिजे. जर तुम्हाला आर थीटा माहित असेल तर वी कॅन राईट एक्स इक्वल टू आर कॉस थीटा अँड वाय इक्वल टू आर साईन थीटा. आर माहित आहे रेडियस वेक्टर आणि थीटा म्हणजे काय वेक्टोरियल अँगल, हे फिजिक्समध्ये तुम्हाला व्हर्टिकल कॉम्पोनंट्स आणि ट्रान्सवर्स कॉम्पोनंट्स याच्यामध्ये आहे, पॅरल कॉम्पोनंट्स आणि ट्रान्सवर्स कॉम्पोनंट्समध्ये इथं एक्सची व्हॅल्यू काय इथे आहे, एक्स इक्वल टू काय आलं मग
x इक्वल टू आर कॉस थीटा एंड y इक्वल टू आर साइन थीटा फेर पर एक्स वैल्यू कशी तुम्ही घेतली आर कॉस थीटा हेच पॉइंट आहे ना ती तर रिप्लेस व्हॅल्यू चेंज झाली ती तर मग याची त्याचा एक्स कोऑर्डिनेट्स काय आलाय आर कॉस थीटा आणि वाय कोऑर्डिनेट्स काय आलाय आर साइन थीटा बट हे आर म्हणजे डिस्टन्स आणि थीटा इथं आर थीटा यूज केलंय हे झालं फर्स्ट रिलेशन की आर थीटा इज पोलर कोऑर्डिनेट्स देन एक्स इक्वल टू आर कॉस थीटा अँड वाय इक्वल टू आर साइन थीटा हे बुक्स मध्ये आहे तसे व्यवस्थित आहे ते व्यवस्थित आहे प्रूफ फक्त रीड करायचे तुम्हाला आपल्या जंप कशावर डिपेंड आहे आर थीटा दिलंय तर फाइंड काय करा कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आणि याच्या अपोजिट याच्या अपोजिट काय आहे जर तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिले तर काय फाइंड करायचंय पोलर कोऑर्डिनेट्स इफ पी ऑफ एक्स वाय इज कार्टेशियन कोऑर्डिनेट्स इज कार्टेशियन कोऑर्डिनेट्स देन पोलर कोऑर्डिनेट्स देन पोलर कोऑर्डिनेट्स इज गिवन बाय बघा पोलर दिले कार्टेशियन फाइंड केले कार्टेशियन दिले पोलर फाइंड करायचे देन आर इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आर भेटेल इथं तुम्हाला एक्स वायची व्हॅल्यू पुटअप करायचं अँड थीटा इक्वल टू टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स काय करायचं इथं आर इक्वल टू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर थीटा इक्वल टू टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स हे झाले दोन फॉर्म्युले हे दोन फॉर्म्युले राईट करा पोलर दिले कार्टेशियन फाइंड करा कार्टेशियन दिले पोलर आपले ह्याच्यावर एक्झाम्पल डिपेंड आहेत नेक्स्ट क्वेश्चन हे दोन फॉर्म्युले राईट करा आपण नेक्स्ट लेक्चर एक्झाम्पल स्टार्ट करूया पुढच्या हे राईट करा दोन फॉर्म्युले तुम्हाला याच्यावर काय समजते मग दोन पेअर तयार होत नाही ना काय समजते याच्यावरून इफ नोट पोलर कोऑर्डिनेट्स पी ऑफ आर थीटा देन इफ पोलर कोऑर्डिनेट्स इफ देन हे जर दिला असं तर देन कार्टेशियन कोऑर्डिनेट्स देन कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काय देन कार्टेशियन कोऑर्डिनेट्स एक्स इक्वल टू आर कॉस थीटा अँड वाय इक्वल टू आर साईन थीटा फर्स्ट रिलेशन झालं बघा हा फॉर्म्युला आहे एक्झाम्पल एकदम सिम्पल आहे आर थीटा दिलंय एक्स आणि वाय फाईंड करा अँड नोट सेकंड काय आले हे राईट करा आपण इफ कार्टेशियन कोऑर्डिनेट्स कार्टेशियन कोऑर्डिनेट्स पी ऑफ एक्स वाय जर कार्टेशियन कोऑर्डिनेट गिवन दॅट दिले असते फर्स्ट कार्टेशियन कोऑर्डिनेट देन फाइंड काय करायचंय पोलर कोऑर्डिनेट्स काय फॉर्म्युला बघा इफ कार्टेशियन कोऑर्डिनेट पी ऑफ एक्स वाय देन पोलर कोऑर्डिनेट्स देन पोलर कोऑर्डिनेट्स आर इक्वल टू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अँड थीटा इक्वल टू टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स आता हे साईन थीटा कॉस थीटा म्हणजे प्रोजेक्ट केले टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स बट आता प्रोजेक्ट काय गरज नाही हे दोन फॉर्म्युले मस्ट पाहिजे मग हा सेकंड फॉर्म्युला याच्यावर तुम्ही पोलर कोऑर्डिनेट्स डेफिनेशन रीड करा हे दोन रिलेशन बघा आणि ह्या दोन रिलेशन परफेक्ट लक्षात ठेवा ह्याच्यावरचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू एकदम सिम्पल आहे क्वेश्चन फर्स्ट याच्यावर डिपेंड आहे क्वेश्चन सेकंड सेकंड कंडिशनवर डिपेंड आहे ओके धन्यवाद आज थांबूया आपण.